नवीन होतो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो की आता गावाकडून नागपूर कंपनी टिकते नागपूर त्यामुळे मग आता अकोल्याला जायचं की नाही पण युवा शिक्षण संस्था इथले प्राचार्य डॅडी देशमुख त्यामुळे सगळ्यांनी मला सांगितलं संस्था चांगली आहे प्राचार्य चांगले आहे त्यामुळे मग इथे मी जॉईन 1983 मला माझ्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वाचं शैक्षणिक कार्य करणारे चांगलं मी जॉईन झालं म्हणून नाही महत्वाचं 1983 साली आपलं विद्यापीठ स्थापन झालं आणि दुसरी एक घटना एक चांगली जी घटना घडली आहे की जे स्किल ओरिएंटेड कोर्सेस किंवा आपण इंजिनिअरिंग जे म्हणतो ते इंजिनिअरिंग 1983 साली खासगी संस्थांना देण्यात आलं 1983 मध्ये आणि आपलं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते पण मला 1983 साली तर 1983 या दृष्टीने महत्वाचं आहे तेव्हा प्रिन्सिपल डॅडी देशमुख सर होते म्हणजे त्यांच्यासारखा शैक्षणिक क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो चित्रपट सृष्टीमध्ये असो साहित्यामध्ये असो त्यांच्या एवढी खेप मला वाटतं फार कमी लोकांनी काढलेली आहे की एवढं बहुरांगमय खरंच व्यक्तिमत्व होते आम्ही अनुभव 12 वर्ष 1983 पासून 1995 पर्यंत प्राचार्य होते तर त्यांनी जे ते होते त्यामुळे त्यांनी जो लोक सगळ्यांना दिला ते मला वाटतं सगळेजण जे आहेत त्यांच्याबरोबर कार्य केलं तर असं त्यांच्याकडून केल्याबरोबर आपल्याला कोणती समस्या असो म्हणजे आपली शैक्षणिक समस्या असो की घरगुती समस्या असो तर निश्चितपणे आपल्याला त्याचं सोल्युशन मिळणार हे तेवढं त्यांनी प्रत्येकावर प्रयोग केलं तर अशा एक व्यक्तीवर म्हणजे सुरुवात आमची फार सुंदररित्या झाली त्यांचे पुष्कळ त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये गॅदरिंग एवढं की आता हे नवीन पुष्कळ जणांनी विद्यार्थी पण बसले तर गॅदरिंग हे ओपन एअर थिएटरमध्ये व्हायचं म्हणजे आपण त्यांनी 5,000 विद्यार्थ्यांच्या जवळपास 4,000 विद्यार्थी ओपन एअर थिएटर मध्ये कार्यक्रमाला राहायचे एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम गॅदरिंगचा व्हायचा तर तेव्हा कॉलेज तरी लहान असलं तरी माहिती पाटील सर माहिती असेल तर ओपन एअर थिएटर मध्ये आपले सांस्कृतिक कार्यक्रम किंवा एक गॅदरिंग शेवटचा जो दिवस राहायचा तो प्रामुख्याने तिथे व्हायचा त्याच्यात ऑर्केस्ट्रा वगैरे राहायचा नंतर त्या डॅडी देशमुख यांच्या काळातच आपल्या इथे जे शैक्षणिक बदल मारायचे एमएससी जे आहे ते 1993 मध्ये महाराष्ट्र एमएससी चालू झालं बँकिंग विद्यामध्ये तर तिथून मग शैक्षणिक भरारी आपली सुरू झाली नंतर डॅडी देशमुखांनंतर मला वाटतं एनडब्ल्यू देशमुख प्राचार्य होते 1 वर्ष आजच मला वाटतं त्यांचं दुःख निधन झालं त्यांना मी नमस्कार श्रद्धांजली अर्पित करतो डॅडी सुद्धा बहुआयामी व्यक्तिमत्व असल्यामुळे जे कॉलेज सांभाळणं मॅक्सिमम ते मात्र एनडब्ल्यू सर आणि एनडब्ल्यू सरांचे जे शिस्त होती त्यांनी पुष्कळ छान पिरियड्स वगैरे पण व्यवस्थित व्हायचे नंतरचा काळ 1 वर्ष आरएस कॉलेज ग्रांनी काढला नंतर प्राचार्य म्हणून महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी तेव्हाचे सुद्धा होते विठ्ठल वाघ सरांनी जॉईन केलं विठ्ठल वाघ सरांनी सगळ्यात मोठं जे कार्य केलं असेल तर तेव्हा काळाची शिस्त थोडी कळली डिसिप्लिन आणण्याचं सगळ्यात महत्वाचं कार्य मला वाटतं विठ्ठलराव सरांनी केलं कॉलेज कारण आपलं कॉलेज हे देशमुख पहिल्यांदा किंवा आपण पहिले इथे विद्यार्थी पुष्कळ प्रमाण वाढलो तर एक शिस्त छान त्यांनी मला वाटतं विठ्ठलराव सरांनी लावली आणि दुसरं एक महत्वाचं कार्य सरांनी जे केलं तर त्याची जी सुरुवात होती आपल्या कॉलेजची ती विठ्ठलराव सरांमुळे मला अजून आठवतं की विठ्ठलराव सर जवळपास सकाळी 7 वाजता वगैरे मॉर्निंग वॉक करतच कॉलेजमध्ये यायचे आणि 7 पर्यंत संध्याकाळी 7 पर्यंत सहज थांबेल 12-12 तास डिवोटेड त्यांनी काम केलं हे न्यायची जी तयारी आहे किंवा ही जे बसून सभागृह आहे मला वाटतं त्यांचं हे सगळं त्यांनी स्वतः हाताने केलेले कार्य आणि कोणतंही प्राचार्य एवढं आता राबत नाही हे आता कार्य पुन्हा प्राचार्याचं युजली नाही करत पण त्यांनी असे सुद्धा इतकं डिवोटेड काम केलं आणि आम्हाला सगळ्यांना न्याय किंवा त्यांच्या काळात अजून एक मोठी घटना घडली होती ती घटना माझ्या दृष्टीने असते की प्रत्येकाला त्यांनी एमआरपी करून घेतलं म्हणजे रिसर्च काय असतं हे प्रत्येकाकडनं त्यांनी करून घेतलं तर त्यामुळे त्या त्या नॅकला एक आपल्याला एक चांगला दर्जाचं ए ग्रेड देऊन एक प्राप्त झालं तरी एकच्या जवळपास आपण तिथे पोहोचलो त्याला एक दुसरं पण कारण लावू शकतं की तेव्हाच्या ज्या पीएटीच्या तयार करतात होत्या मुली अम्मा मॅडम तर मला वाटतं आता 3 नॅक आपण माझ्या वेळा समोर झाले बाकीचे पण कॉलेजचे आपण बघतो तर एवढ्या स्ट्रिक्ट पेअर ऍडमिन पेअर टीमच्या ज्या चेअरमेन राहतात मला वाटतं त्या मुनियम्माच होत्या त्यामुळे थोडंफार प्लस मायनस झालं असेल आणि म्हणून आपण ए ग्रेड पासून मला वाटतं वंचित आहे नंतर 2005 साली
डॉक्टर सुभाष भांगे सर यांनी त्यांनी जवळपास 18 वर्ष त्यांचा कार्यकाल होता. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाची घटना अशी की त्यांनी कॉलेजला दोनदा डिग्रेड केलं होतं. ते खूप मोठे अचीवमेंट मला वाटतं राहू शकतं आणि ते इंक्रीजिंग ट्रेंड मध्ये होतं. सीजीपीए 3.09 नंतर 3.24 झाला. मला वाटतं सर आपल्या कार्यकाळात निश्चितपणे 3.24 समोर निश्चित आपण जाऊ काही खात्री आहे. तर आधी जाऊन 3.50 टार्गेट आहे आणि निश्चितपणे आपण चांगलं हे उद्दिष्ट समजा ठेवलं मोठं उद्दिष्ट ठेवलं हे मला वाटतं महत्वाचं राहतं आणि मग आपोआप त्याचा रिझल्ट मला वाटतं मिळत राहतं. तर आपल्या सगळ्यांबरोबर जो कार्यकर्ते काढला तर मला वाटतं सगळ्यांचे सहकार्य निश्चितपणे 38 वर्ष एकाच कॉलेजमध्ये आणि एका ना एका स्टेज नंतर माणसाला कळतंय सगळ्यांनी तुमचं माणूस त्यांचे लोक पण आपल्या कॉलेजची जी प्रथा आहे टीचिंग असो किंवा नॉन टीचिंग मला नाही वाटत की मी 38 वर्षात कोणाचं असं पर्सनल मांडण वगैरे पाहिलं वादविवाद वगैरे पाहिले. सगळ्यांचे संबंध पाहून कुठे कोणत्या टेबलवर गेलो कोणत्या टीचरकडे गेलो कोणत्या टीचरकडे आपण गेलो तर निश्चितपणे असं कधीच नाही वाटतं की अरे आपण मुली त्यांच्याकडे गेलो आता काही कामात नाही किंवा आपलं काम करत नाही किंवा सगळ्यांचं वाटतं की जी अॅटमॉस्फिअर आहे ना या अॅटमॉस्फिअर फार रेअर कॉलेजमध्ये आले पुष्कळ प्रोफिझम असतात आणि मी मुद्दा नवीन मुलांना सांगावी जे लोकांना सांगतो की असं वाटतं तर फार रेअर कॉलेज आणि मला वाटतं तुम्ही निश्चितपणे भाग्यशाली आहे की अशा कॉलेजमध्ये तुम्ही आहे की ज्या कॉलेजमध्ये एकोपानी आपण सगळेजण राहतो आणि मला वाटतं टीचिंग आणि नॉन टीचिंग हा फरक तर निश्चितपणे माझ्या दृष्टीने नाहीच आहे. कारण एका रथाचे जसे दोन पहिले असतात एक टीचिंग रेल आणि एक नॉन टीचिंग रेल तर दोघांच्या भरोशावर हे जे ए ग्रेड वगैरे आपण मिळवलंय हे दोघांचे सहकार्याने मला वाटतं निश्चितपणे मिळवलंय. त्याच पद्धतीने प्रत्येक जण कामातच राहतो हे तर मला फार चांगली घटना आहे की पिरियड्स पण आपल्या कॉलेजमध्ये फार चांगल्या रीतीने होतात. टीचिंग किंवा बाकीचं जे नॉन अकॅडमिक काम राहतं ते पण एक पद्धतशीर पद्धतीने मला वाटतं इथे होत राहतं. तर या कॉलेजमधनं 38 वर्ष कार्य करताना मला वाटतं हा कार्यकाळ असा अस्मरणीय असेल किंवा अविस्मरणीय सुद्धा हा कार्यकाळ माझा राहिला. आणि असं म्हणतात की चांगले माणसं असो किंवा चांगला कार्यकाळ हा पटकन डोळ्यासमोर निघून जातो. तर मला 38 वर्ष म्हणजे असे वाटतच नाही आज घरून निघताना खरे 38 वर्ष झाले का म्हणजे 38 वर्ष खूप मोठा जिथे आपल्याला कळत नाही जिथे चांगले माणसं असतात त्याच्यामुळे एक मिनिट मागा पण कठीण झालं पण इथे 38 वर्ष केल्यानंतर पण मला असं जाणवत नाही की बाबा अरे आपण काही वेगळं झालं का. तर हा कार्यकाळ एकदम काय डोळ्याचा माझा पटकी निघून गेला तर वाटतच त्यांनी रिटायर केलं म्हणजे कुठे भावनिक तुम्ही तयार नाही तर करत रिटायर झालं फक्त आता तुम्ही शेंगाव दिला बटवा कुमार दिलं कोणी घालत नाही काय आता बसून नाही यायचं. पण एक छान कॉलेजमध्ये आणि छान मला माझा स्वतः तो पर्सनल डेव्हलपमेंट असतो त्याच्यामध्ये जी मदत पाहिजे ती मदत निश्चितपणे कॉलेजने भरपूर दिली. आता आमच्या डिपार्टमेंटने पण नोकरी करत असो पहिले खो होता नंतर मग गीते होते या सगळ्यांनी सहकार मला पुष्कळ दिवस बाहेर राहायला लागले पुष्कळ काम कामाची तिकडे तिकडे असल्यामुळे मी निश्चितपणे कॉन्ट्रीब्युट पण या सगळ्यांच्या सहकार्यामुळे डिपार्टमेंट मला वाटतं निश्चितपणे आम्ही सफल पुणे दिलं तरी अंडर ग्रॅज्युएट असलं आणि सरांत होतं पूर्वी यावरती चालू करायचं पण आम्ही प्रयत्न तर निश्चितपणे केले पण फुलं काही सगळे जवळपास ऍडमिशन होऊन गेलं मला आणि अनेक कॉलेज आणि आमच्या दोघांची सेम सिच्युएशन आहे. तर या वर्षी नाही पुढच्या वर्षी कारण तो क्लॉज मध्ये आम्ही पाहिलं तर त्याच्यात आपण एक वर्ष घेऊ शकतो म्हणजे ती परत ऍडमिशनची प्रोसेसची गरज नाही. तर निश्चितपणे पुढच्या वर्षी फक्त थोडाफार स्टाफ जरा मिळायला पाहिजे चांगलं डिपार्टमेंट कोऑर्डिनेशन तरी उशिरा सुरू झालं तरी चांगलं कोऑर्डिनेशन की आपल्या लोकांच्या ज्या पश्चिम विदर्भामध्ये मुलांना एक संधी कळेल शिकायची निश्चितपणे मिळेल. तर हा कार्यकाळ असा पटकीने जाणारा माझा निघून गेला आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य किंवा तुमच्या सगळ्यांचे जे माझे सिनियर्स होते त्यांच्या आशीर्वाद असो किंवा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यामुळे काहीतरी थोडंफार जीवनाचे थोडंफार कार्य मी करू शकतो. त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य खूप महत्वाचं असतं कारण आपलं बँकिंग किंवा हे आपल्या पातावर समजा आपलं कारण असलं तिथं घरचं किंवा आपण तिथे काम करतो जर समजा वातावरण तेवढं तुम्हाला प्रोत्साहन देणारं नसलं तर आपण काम नाही करतो हे तर निश्चित आहे. म्हणून त्या वातावरणासाठी निर्मितीसाठी आणि आताच मॅडम मी बोलताना आपण सांगितलं कॉलेजमध्ये जास्ती वेळ आपण तर त्या कॉलेजमध्ये असं वातावरण असल्यामुळे आपण चांगलं काम किंवा थोडंफार काम करू शकलो. तर सगळ्यांचे निश्चितपणे खूप खूप आभार कारण आणि ज्याला ज्या ज्या जे लोक रिटायर्ड करेल त्यांचे सगळ्यांचे मला आशीर्वाद होते.
सगळ्यांबरोबर चांगले संबंध राहू शकले आणि 30 वर्ष राहू हे मला वाटतं माझं भाग्य मी समजतो की सगळ्या कोणाची वाट काढली आणि कोणाबद्दल आणि चुकून समजा एखाद्याला माझ्या त्याने हर्ट झालं असेल तर निश्चितपणे मी त्यासाठी अगदी जाहीरपणे म्हणतो की माझ्या त्याने चुकलं असेल किंवा कधी कधी एखाद्याने होऊ शकतं पण माझ्या तरी प्रयत्न मी नेहमीच करतो की आपण प्रत्येकाने मला वाटतं असं झालं पाहिजे की कोणाला आपल्यासमोर फार क्वचित वेळा क्वचित लोक येतात किंवा आपल्यासमोर आम्हाला पण फार कमी लोक विद्यार्थी पण कधीतरी चुकून आपल्यासमोर येतात तर त्या विद्यार्थ्यांना आपण आपला विद्यार्थीला तर अगदी डायरेक्ट आपली मुलगी समोर उभे मुलगा समोर उभा आहे मला वाटतं असं ट्रीटमेंट देऊनच वागवलं तर मला वाटतं खूप फरक म्हणजे त्यांना थोडस एवढस प्रॉब्लेम होतो पण तो प्रॉब्लेम आपण नुसतं सहजतेने त्याला टॅकल केला आपण सहज करू शकतो तर या गोष्टी पाळल्या तर एक आपल्याला पण समाधान चांगलं मिळतं आणि एखाद्याला आपण दुखत माझं एक स्पष्ट मत आहे की एखाद्याला आपलं दुखत जसं तो दुखला जातो तर आपण पण इनडायरेक्टली आपल्याला पण दुखत नाही तर हे जीवनात मला वाटतं पाहता पाळता आलं पाहिजे एक लोकांना फक्त सांगून दिलं की आपल्याला एक मोठी संधी की शिवाजी शिक्षण संस्था का केव्हाही कुठेही गेलो कोणत्याही विद्यापीठात गेलो तर शिवाजी नाव पाडण्याबरोबर ते म्हणतात डॉक्टर पंजाबराव देशमुखांची संस्था का तरी कुठल्याही डिजनमध्ये गेलो तर या लोकांनी जे कुठल्याही करून किंवा ज्यांनी जी मेहनत करून आपल्याला इथे संधी मिळाली त्या मला वाटतं प्रत्येक या संधीचा या प्रत्येकाने एक चांगल्या कॉलेजमध्ये काढा पुष्कळचे कॉलेज तुम्ही पण माहिती तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे तिथे काय वातावरण असतं काय नाही पण एक मोठी मला वाटतं आपल्याला ही संधी मला ईश्वराने दिली आणि माझ्या दृष्टीने थोडाफार मी प्रयत्न निश्चितपणे केला तर आपण सगळ्यांना ती मिळाली आहे ती संधीचा आपण खूप आपण चांगल्या मला वाटतं फील्डमध्ये इथे प्रोफेशन मध्ये आलो तर या फील्डमधलं प्रोफेशन एवढं चांगलं आणि या प्रोफेशन मध्ये संधी तुम्हाला जी मिळाली आहे ती संधी एवढी मोठी फार कमी लोकांना मिळते आता जे आपण आमच्या आपल्या आपण विद्यार्थी पाहतो त्यांना ज्या ज्यावर खूप कमी आहे तर आपल्याला नशिबाने ती संधी मिळाली तर आपण एवढे भाग्यवान असून आपल्यातर्फे पण तेवढं समाजाला देता आलं पाहिजे आणि आपल्या मुलांना खरंच गरज आहे या लोकांची कारण आपल्या लोकांची गरज आहे शिक्षक लोकांची माझ्या मते कारण ते खरंच ग्रामीण क्षेत्रात आलेले असतात काहीतरी त्यांचे वडील पण आई वडील पण एक डॉक्टर पाहून आले असतात की आपला मुलगा मोठा होईल मला वाटतं सगळ्यांचं खूप आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की मग त्यांच्या जास्तीत जास्त आपण किती देऊ शकतो आपल्या नशिबाने आपल्या कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर लॅब फॅसिलिटी या खूप चांगल्या नुसत्या इन्फ्रास्ट्रक्चर लॅब फॅसिलिटी नाही होत आपल्या शिक्षक म्हणून किंवा त्यांना आपल्याला दिसता आलं पाहिजे चांगल्या गोष्टी आणि त्यांना घडवता आलं पाहिजे आपल्या समोर सुद्धा चार मुलं घडले की प्रत्येकाला नोकरी लागेल नाही पण एक चांगला माणूस म्हणून पण सुद्धा घडवता आलं मला वाटतं निश्चितपणे हा फायदा होऊ शकतो असंच कॉलेजची मला वाटतं प्रगती होत राहो आणि निश्चितपणे ही होईल आणि याच्या तुम्हाला आपल्या कॉलेजला 3.5 पर्यंत जे लाभलं त्याबद्दल खूप खूप आभारी तसंच असंच प्रेम सदिच्छा माझ्याबद्दल तुम्ही ठेवा थँक्यू थँक्यू